एकशे तीन किलोमीटर लांबीच्या कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे या मार्गावरील काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज दिली कोकण रेल्वे कामाच्या संबंधित नामदार प्रभू यांनी आज दिल्ली इथं विशेष बैठक घेतली त्यामध्ये कामाचं स्वरूप आणि त्यांच्याशी निगडीत बाबींवर सविस्तर चर्चा झाली जानेवारी दोन हजार एकोणीस पर्यंत कोल्हापूर वैभववाडी मार्गावरील रेल्वे स्टेशनच्या पायाभरणीचा कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्राला तळ कोकणाशी रेल्वेमार्गानं जोडण्यात यावं यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी जोरदार पाठपुरावा केला होता त्याला यश आलं आणि तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हा मार्ग मंजूर करून निधीची तरतूद केली होती त्यानंतर पुढील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत महत्वपूर्ण बैठक पार पडली एकशे तीन किलोमीटर लांबीच्या या नवीन रेल्वे मार्गामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी पन्नास टक्के खर्च रेल्वे मंत्रालय तर पन्नास टक्के खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे असं नामदार प्रभू यांनी सांगितलं राधानगरी जिल्ह्यात वैभववाडीजवळ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येतोय साहजिकच त्याचा फायदा रेल्वेला होणार आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला या रेल्वेमार्गावर नवीन दहा स्थानकं बनणार असून त्यापैकी पहिल्या स्थानकाचं उद्घाटन जानेवारी दोन हजार एकोणीस पर्यंत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाल्यानं कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्गाचं काम गतीनं होईल आणि दर्जासह वेळेत काम पूर्ण व्हावं यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी म्हटलंय